एखाद्याला टोचून बोलणं किंवा एखाद्याला टोमणं मारण्याचे परिणाम काय होऊ शकतात हेच समजवणारी ही बातमी आहे. पतीशी घटस्फोट झाल्यानंतर माहेरी वडिलांच्या टोमणांना कंटाळलेल्या महिलेनं तिची आई आणि आपल्या दोन मुलांसह नदीत उडी घेतली आहे. मात्र नदीपाशी असणाऱ्या नावाड्यांनी या सर्वांचा जीव वाचवत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय. टोमणे सहन करण्यापेक्षा आयुष्य संपवलेलं बरं असा विचार या मायलेकीने केला. मात्र यावेळी अजून काही जग नीट न पाहिलेल्या चिमुकल्यांचा विचार त्यांनी न केल्यानं ही चर्चा रंगली होती. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये राहणाऱ्या अंकिता मिश्रा यांचं 8 वर्षापूर्वी इंदूर या ठिकाणी एका तरुणाशी लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. गेल्या काही वर्षांपासून अंकिता आणि तिच्या पतीमध्ये सतत भांडण होत होते. छोट्या मोठ्या गोष्टींवरनं सुरू झालेल्या कुरबुरीचं रूपांतर मोठ्या भांडणांमध्ये होऊ लागलं आणि त्यामुळे दोघांनी अखेर यावरती तोडगा काढत घटस्फोट घेतला. मात्र अंकिताला सतत वडील टोमणे देत होते. केवळ अंकितालाच नव्हे तर तिच्या आईला देखील सतत घालून पाडून बोलत होते. अंकिता आणि तिची आई दोघीही याला वैतागला होत्या आणि या टोमण्यापेक्षा आयुष्य संपवलेलं बरं असं म्हणत त्यांनी नदीमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या चौघांना नावाड्यांनी वाचवलं आहे. मात्र चौघांचीही प्रकृती स्थिर असून पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.